सध्या घमासान सुरू आहे ते म्हणजे निवडणुकीचं. एका बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि विरोधात भाजपचा उमेदवार. दोन्ही बाजूंची नावं सध्या चर्चेत आहेत. ठाकरेंकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंचं नाव चर्चेत आहे, तर विरोधातून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अशा सगळ्यात चर्चा होते ती म्हणजे रमेश लटकेंची. तर रमेश लटके कोण आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शिवसेनेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे 12 मे 2022 रोजी निधन झालं. 52 वर्षांचे असताना दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं वृत्त ANI ने दिलं आणि राज्यात खळबळ माजली. रमेश लटके हे पहिल्यांदा 1997 साली मुंबई पालिकेवर निवडून गेले, ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून. त्यानंतर सलग 2 वेळा म्हणजेच 2002 आणि 2009 पालिका निवडणुकीत लटकेंनी विजय मिळवला. या सगळ्या विजयामुळे लटकेंना 2014 विधानसभा निवडणुकीची संधी मिळाली. फक्त संधी मिळून ते थांबले नाहीत, तर रमेश लटकेंचा या निवडणुकीत विजयही झाला. या निवडणुकीत रमेश लटकेंच्या विरोधात होते भाजपचे उमेदवार सुनील यादव, मात्र लटकेंसमोर यादवांचा पराभव झाला. त्यानंतर समोर आली 2019 विधानसभा निवडणूक. या निवडणुकीतही अंधेरी पूर्व मतदारसंघातून रमेश लटकेंचा विजय झाला. महत्वाचं म्हणजे याही निवडणुकीत अपक्ष म्हणून मुरजी पटेल यांनी लटकेंविरोधात निवडणूक लढवली होती. यावेळी लटके हे 16,965 मतांनी विजयी झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षापासून सुरू झालेली रमेश लटकेंची धावपळ आमदारकीपर्यंत येऊन पोहोचली. लोकप्रियता पाहून त्यांना मिळालेल्या संधीचं रमेश लटकेंनी सोनं केलं होतं. मात्र 12 मे 2022 रोजी त्यांच्या राजकारणासह आयुष्याचाही प्रवास थांबला. याच जागेची आता पोटनिवडणूक येऊ घातली आहे. त्यांच्या जागेवर उद्धव ठाकरेंकडून त्यांची पत्नी ऋतुजा लटकेंना संधी दिली जाते, तर विरोधात युतीचे उमेदवार मुरजी पटेलांचं नाव चर्चेत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.